राष्ट्रवादीला गळती लागल्यानंतर आज पहिल्यांदा शरद पवार नवी मुंबईत कार्यकर्त्यांशी संवाद साधतायत. गणेश नाईकांच्या भाजप प्रवेशानंतर नवी मुंबईत शरद पवारांचा मेळावा सुरू झालेला आहे. आता तिथे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे बोलतायत, थेट जाऊयात. पत्रकार बांधव आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रहरी नंतर ठामपणे उभं राहण्याचा निर्धार करून जमलेले तुम्ही सगळेजण, सगळ्यांच्या हिशोबात मी आधीच म्हणालो की हा मेळावा आगळा वेगळा आहे. हा मेळावा आगळा वेगळा अशासाठी आहे की शक्यतो काही काही ठिकाणी असे मेळावे असू शकतात जिथं माणसं जमतात की हताशा निराशा व्यक्त करण्यासाठी जमतात, उसासे टाकण्यासाठी जमतात. पण ही समोर जमलेली माणसं ही पुन्हा लढण्यासाठी आहेत, नडण्यासाठी आहेत, भिडण्यासाठी आहेत. आणि हे भिडण्यासाठी इच्छुक असणारे तुम्ही सगळे, खर तर मी वैयक्तिक टीका शक्यतो कधीच कुणावर करत नाही शिंदे साहेब. आणि नवी मुंबईत आल्यानंतर वैयक्तिक टीका करण्याचं खरं तर कारण नाही, कारण एकदा गणेशोत्सव संपला की गणेश विसर्जनानंतर त्याविषयी बोलण्याची आपली संस्कृती नाही. पण हा जो उत्साह आहे, हा जो चैतन्याचा एक सळसळता आविष्कार होतोय, हा यासाठी होतोय की एकदा सरंजामशाही संपल्यानंतर सर्वसामान्य मावळ्यांना सुद्धा लढण्याची आणि भेटण्याची संधी मिळते. ती संधी उपलब्ध झाली म्हणून हा जल्लोष आणि म्हणून हा उत्साह समोर दिसतो. काही विधानं माझ्या वाचनात आली. ही विधानं वाचनात आल्यानंतर विशेषतः इलेक्ट्रॉनिक मीडियाचे आमचे पत्रकार बांधव आहेत, अनेक ठिकाणी तुमच्याकडून बातम्या लावल्या जातात. कधीतरी बातमी येते ब्रेकिंग न्यूज भगदाड, ब्रेकिंग न्यूज सुपडा साफ. पण अत्यंत जबाबदारीने सांगतो, शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून आदरणीय पवार साहेबांच्या संकल्पनेतून जी शिवस्वराज्य यात्रा निघाली, या शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून जवळपास 60-62 विधानसभा मतदारसंघातून आतापर्यंत शिवस्वराज्य यात्रा गेली आणि प्रत्येक ठिकाणी एकच भावना, एकच विचार समोर दिसतो, तो म्हणजे जवळपास 5.5-6 दशक महाराष्ट्राच्या राजकारणावर, महाराष्ट्राच्या जडणघडणीवर प्रभाव टाकल्यानंतर आदरणीय शरद पवार साहेब केवळ व्यक्ती राहिलेले नाही, तो एक विचार झालेला आहे. हा विचार महाराष्ट्राच्या मातीच्या कणाकणा झिरपलाय, हा प्रत्येक तरुणाच्या मनात आज पेटून उठलाय. जेव्हा पक्षांतराची बातमी येते, अनेक ठिकाणी कोणी उंदीर म्हणून उल्लेख करतं, कोणी बेडूक म्हणून उल्लेख करतं. मग अशी गावडे साहेब बोलताना तुम्ही कदाचित बंड असं म्हणालात, बंडखोर म्हणालात. लहानपणी शाळेच्या पुस्तकामध्ये जेव्हा बंड असा शब्द वाचायचो तेव्हा असं वाटायचं की जुलमी सत्तेविरुद्ध जे केलं जातं त्याला बंड म्हणतात. कदाचित अशा लोकांना जर आता आपण बंडखोर म्हटलं तर स्वर्गात असणारे बंड करणारे बंडखोर सुद्धा आज माना शर्मेनं खाली झुकवतील, कारण जुलमी सत्ता उलथवण्यासाठी बंड केलं जातं, सत्तेच्या वळचणीला जाण्यासाठी केली जाते ती केवळ फितुरी असते, ती केवळ लाचारी असते. हा या देशाचा इतिहास. असं असताना एक विधान वाचनात आलं, ते विधान असं होतं, विकासासाठी जनतेच्या विकासासाठी पक्षांतर केलं जात. अनेक ठिकाणी सांगितलं, जे कोणी गेले असतील त्यांचा वैयक्तिक निर्णय, त्या वैयक्तिक निर्णयाविषयी बोलण्याचं काही कारण नाही. पण या जनतेचा प्रतिनिधी म्हणून एवढंच सांगू इच्छितो की जनता काही दूधखुळी राहिलेली नाही. आता जेव्हा जेव्हा जनता वाचते की जनतेच्या विकासासाठी गेलो तेव्हा लिहिलेलं असतं जनतेच्या विकासासाठी, जनता मात्र आता वाचते स्वतःची कातडी बचावण्यासाठी. आणि मग खरोखर मनात प्रश्न निर्माण होतो की नक्की कुठला विकास साधायचा. गेल्या 5 वर्षांमध्ये 16,000 शेतकऱ्यांनी ज्या सरकारमध्ये आत्महत्या केली त्या सरकारमध्ये जाऊन तुम्हाला विकास साधायचा. जे गृहमंत्री पद आदरणीय मुख्यमंत्री साहेबांच्या हातात आहे, त्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या नागपूर शहराची ओळख आज क्राईम कॅपिटल अशी झालेली आहे. दर 4 दिवसाला एक खून होतो, दर 2 दिवसाला एक बलात्कार होतो, दर दिवशी अपहरणाची एक घटना घडते. त्यांच्या हाती जाऊन तुम्हाला आता विकास साधायचा. ज्या सरकारनं गेल्या 5 वर्षात महाराष्ट्रावरचं कर्ज दुपटीनं वाढवलं, 1960 साली संयुक्त महाराष्ट्र अस्तित्वात आल्यानंतर 2014 पर्यंत महाराष्ट्रावरचं कर्ज होतं
2,85,000 कोटी. विचार करा, 2,85,000 कोटी हे कर्ज होत 54 वर्षात, बरोबर. आता सांगा, गेल्या 5 वर्षात महाराष्ट्रात असे कोणते मोठे प्रकल्प आले? मला सांगा, गेल्या 5 वर्षात महाराष्ट्रात असे कोणते सिंचनाचे प्रकल्प आले? मला सांगा, गेल्या 5 वर्षात महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली का? शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमी भाव मिळाला का? काहीही घडलं नाही. पण महाराष्ट्रावरचं कर्ज गेल्या 5 वर्षात 2,85,000 कोटीवरून 5,00,000 कोटीवर गेलं. 54 वर्षातलं कर्ज 2,85,000 कोटी आणि 5 वर्षातलं कर्ज 2,15,000 कोटी. मग पारदर्शीपणाचा आव आणणाऱ्या सरकारने याचं उत्तर दिलं नाही, तरी सुद्धा जाणाऱ्यांना वाटायला लागलं की विकास हा तिकडे गेल्यानंतर होतो. विचार करा, बेरोजगाराची परिस्थिती 45 वर्षात नव्हती एवढी बेरोजगारी आहे. आज महाराष्ट्रातल्या तरुणाच्या भविष्याचं वाटोळं करण्याचं पाप या भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या सरकारनं केलेलं आहे. महापोर्टलची परिस्थिती बघा. सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं 72,000 ची मेगा भरती. महापोर्टलचं काम दिलं गेलं मध्य प्रदेशातला व्यापक घोटाळा करणाऱ्या USD ग्लोबल नावाच्या कंपनीला. परवा वनसंरक्षकांची यादी जाहीर झाली. हे तुमच्या भविष्याची होणार खेळणं आहे. वन संरक्षकांची यादी जाहीर झाली. जाहीर यादीमध्ये 2 नावं अशी आहेत, जे विद्यार्थी, जे कॅन्डिडेट हे शारीरिक क्षमता चाचणीला उपस्थितच नव्हते.